You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. शहरातील युवा सराफ व्यावसायिक अडकला हनी ट्रॅप मध्ये. महिलेकडून 10 लाखाची मागणी, कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल. सोशल मीडियावर ओळख करून व जवळीक साधून शहरातील युवा सराफ व्यावसायिकाला पैशासाठी हनी ट्रॅप मध्ये अडकवून 10 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी प्रेंदान हडको येथील ती महिला, त्याच्या 2 महिला नातेवाईक आणि 1 पुरुष व्यक्तींवर कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बुराडे या सराफ व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल झाला आहे. मे 2023 पासून ते 18 डिसेंबर पर्यंत प्रेमदान हडको येथील त्या महिलेने सोशल मीडियावर फिर्यादीशी ओळख करून वेळोवेळी मेसेज करून किरीट सोम्यासारखा तुझा व्हिडिओ असल्याचे सांगून सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी दिली. 10,000 रुपये स्वीकारून लग्न कर, नाहीतर 10 लाख रुपये मुलींच्या नावावर टाक, अन्य त्या खोट्या गंभीर गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या फिर्यादीवरून सदर महिला, तिचे 2 महिला नातेवाईक व योगेश उर्फ सोनू पोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे 2023 मध्ये प्रशांत बुराडे यांची सोशल मीडियावर प्रेमदान हडको येथील एका महिलेशी मैत्री झाली होती. त्यानंतर सदर महिलेने बुराडे यांना भेटण्यास यायला सांगितले. त्यांनी नकार दिल्याने महिलेने शहरातील त्यांच्या सराफाच्या दुकानात येऊन 2.5 ग्रॅमची सोन्याची अंगठी घेतली, त्याचे फक्त 3,000 रुपये दिले. सदर महिला तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगून गोडगोड बोलू लागली. त्या महिलेने फिर्यादीला गांधी मैदान येथे बोलावून व्हॉट्सअप मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 10,000 रुपये उकळले. त्यानंतर त्या महिलेने तुझा किरीट सोम्यासारखा व्हिडिओ असल्याचे सांगून बदनामी करण्याची धमकी दिली. त्या महिलेने वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. 10 डिसेंबर रोजी अनोळखी मोबाईलने फोन करून दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्सअपवरील मेसेज व्हायरल करण्याची पुन्हा धमकी दिली. फिर्यादी घाबरून त्या महिलेने बोलावलेल्या पाइपलाईन रोडवरील कॅफेवर गेला. तिथे सदर महिला, तिचे नातेवाईक असलेल्या 2 मैत्रिणी समोर मुलींच्या नावावर प्रत्येकी 5 लाख रुपये टाक, नाहीतर माझ्याशी लग्न कर, नाहीतर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी दिली. त्यावेळी योगेश उर्फ सोनू पोटे याने देखील तेथे येऊन महिलेला पैसे देण्यास धमकावले. तेथून निघून गेल्यानंतर 16 डिसेंबर रोजी फिर्यादीच्या सराफ दुकानात येऊन त्याच्या वडील व कामगारांच्या समोर पैशाची मागणी केली. 18 डिसेंबर रोजी पुन्हा दुकानात येऊन सदर महिलेने धमकी दिल्याचे फिर्यादी बोराडे यांनी म्हटले आहे. ब्युरो रिपोर्ट, एटीव्ही न्यूज, अहमदनगर.